पाण्याचा अभिमान आणि समग्र महाराष्ट्राचा सन्मान वाढवणारी एकमेव स्पर्धा 22 बाईक सह संपूर्ण भारताचा प्रथमच श्री सिद्धिविनायक क्रिकेट क्लब अंजूर आयोजित खासदार 2020 यशकामध्ये आलेल्या सर्व क्रिकेट रसिक मान्यवर हार्दिक हार्दिक मनपूर्वक स्वागत असेल. मित्रांनो, आजच्या सकाळ सत्रामध्ये आपण पाहणार आहोत नवीन 40+ क्रिकेट संघटनेतील काही संघ आणि त्यांच्या लढती. निश्चितच आजच्या दिवसातील पहिली लढत निश्चितच अल्पावधीतच सुरू होत आहे. ईगल स्पोर्ट्स खार्डी वर्सेस गावदेवी पाये अशी ही लढत मित्रांनो आपणास या मैदानावर पाहायला मिळणार आहे. निश्चितच हॅलो मॅक चेक हॅलो चेक. तर पुन्हा एकदा सर्व क्रीडा रसिकांचं हार्दिक स्वागत करतोय. नक्कीच नवीन 40+ क्रिकेट संघटनेच्या हॅलो चेक सर्व पदाधिकाऱ्यांच्या वतीने खूप खूप आभार व्यक्त करतो. या ठिकाणी सन्माननीय श्री सुकेजी डाकीसाहेब आणि निलेजी पाटील या स्पर्धेमध्ये नवीन 40+ क्रिकेट संघटनेच्या या सर्व संघांना सहभागी करून घेतलं त्याबद्दल पुन्हा एकदा हार्दिक आभार. तर मित्रांनो, जाऊया आपण गावदेवी पाये आणि ईगल स्पोर्ट खाडी या दोन संघांच्या मध्ये होणाऱ्या या पहिल्या सामन्याकडे. ईगल स्पोर्ट खाडी संघ या ठिकाणी क्षेत्ररक्षण करताना आपण पाहू शकतो. मी समालोचन कक्षामध्ये हार्दिक स्वागत करतोय सुनील शेळके सर आपलं, तसेच कालिराम केणी सर, तसेच आमचे 12th man तांगडीसाहेब आपलंही हार्दिक स्वागत करतोय. धर्मेंद्र तांगडीसाहेबांचं या स्पर्धेला नक्कीच विशेष योगदान लाभलेलं आणि सर्वात जास्त योगदान मी तर म्हणेन की गणेशजी केणीसाहेब कार्याध्यक्ष यांनी या स्पर्धेसाठी नवीन 40+ क्रिकेट संघटनेच्या या सामन्यांसाठी दिलेले. प्रदीप गोलंदाजीसाठी येतोय. सामन्याला सुरुवात होते टाळ्यांच्या गजरात दोन्ही संघांचं आपण स्वागत करूया. पहिलाच चेंडू पडतोय प्रदीप याचा, फलंदाज असेल उमेश, नॉन स्ट्राईक एंडला विवेक. पहिला चेंडू आणि पहिला चेंडू थोडासा वळलेला चेंडू लेग स्टंपच्या बाहेर पडून थोडासा आतमध्ये बाहेर वळलेला चेंडू. बॅट कटने हा एक धाव आणि एका धावेने श्रीगणेश होतोय गावदेवी पाये संघाचा. गावदेवी पाये आणि ईगल स्पोर्ट खार्डी या दोन संघांना आपण खेळताना पाहतो. नंबर 2 रँक करतोय सध्या ईगल स्पोर्ट खार्डी संघ. संयुक्तरित्या जयदुर्गा सुरई आणि एकविरा पिंपळनेर या संघांबरोबर नंबर 1 अजूनही चौथा हिरवा मानकोली हा संघ कायम आहे. प्रदीप पुन्हा एकदा सज्ज होतोय आपल्या बॉलिंग मार्कवर. राईट आर्म ओव्हर द विकेटने मारा करतोय आमचे दोन्ही पंच विनायक म्हात्रे आणि पंच पाटील सर गोरखजी पाटील पंचांच्या भूमिकेमध्ये. यावेळी मात्र खोल टप्प्याचा चेंडू कार्पेटच्या सहाऱ्याने चेंडूला ड्राईव्ह केले. लॉंग ऑन क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. प्रमोद चांगल्या प्रकारे फील्ड करतोय, सफाईदारपणे फेक करतोय आणि तत्पूर्वी मात्र एक धाव पूर्ण करण्याची संधी मिळते. वेक यास अल्पेश गायकवाड हे आमच्या जोडीला असतील खासदार चषकामध्ये. नक्कीच अल्पेश गायकवाड स्कोरिंगचं काम पाहणार आहेत, एक्सपर्ट स्कोरर आहेत. त्यांच्या जोडीला ज्ञानेश्वर मुकादमी असतील. पण पाहताच खासदार चषक 20-20 स्पर्धेचा पहिला सामना आजच्या दिवसातील. यावेळी मात्र शफल क्रॉस झाला होता. फलंदाज बीट करतोय चेंडू यष्टी रक्षकाला. शॉर्ट थर्डमॅनचा क्षेत्ररक्षक मात्र चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी फील्ड करतोय. धाव मात्र मिळत नाहीये. धावा पहिल्या पॉवर प्लेच्या षटकात खोऱ्याने येत नाहीयेत. धावांवर ब्रेक लागलेले आहे. चांगली गोलंदाजी सिल्वर आर्म ऑफ न्यू 40+ प्रदीप तांगडी याच्याकडून. यावेळी मात्र अंदर राईस केलेला आहे. दोन क्षेत्ररक्षकांच्या मधून चेंडू ट्रॅव्हल होतोय डीप एक्स्ट्रा कव्हर सीमारेषेच्या बाहेर. आजच्या दिवसातील हा पहिला चौकार. शेळके सर सुरेख फटका होता आपण बघितला. टिपिकल पॉवर प्लेचा फटका कव्हर आणि एक्स्ट्रा कव्हर
यांच्या मधून चेंडू सीमारेषेच्या बाहेर गेला होता. निश्चितच उमेश हा अशा पद्धतीचा फलंदाज आहे की जो पहिल्या चेंडूपासून आक्रमण करत असतो. निश्चितच तीन चेंडू त्याला थांबवून ठेवणं हे प्रदीपचं यश होतं. आता मात्र पुन्हा एकदा शफल क्रॉस झाला होता फलंदाज. बघा मातीची खेळपट्टी आहे आणि सकाळचं वातावरण आहे, नक्कीच चेंडू उशिरा येतोय आणि हा उशिरा येणारा चेंडू नक्कीच त्रासदायक ठरतोय फलंदाजासाठी. धावसंख्या अजूनही स्थिर आहे, धावसंख्या झालेली 6. उमेश आणि विवेक ही जोडी खेळपट्टीवर आहे. विवेक एका धावेने खातं खोललेलं आहे, उमेश वैयक्तिक 5 धावांवर खेळतोय. यावेळी मात्र खोलटाप्याचा चेंडू ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न केला होता, बीट होतोय फलंदाज, बीट होतोय यष्टी रक्षक, मात्र धाव मिळत नाहीये. पहिलं पॉवर प्लेचं षटक संपते आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये धावा धावपळकावर लागलेले आहेत फक्त आणि फक्त 6 सर. शिल्के सर, या पहिल्या पॉवर प्लेच्या षटकाचं कसं आपण वर्णन कराल? निश्चितच पहिलं हे पॉवर प्लेचं षटक हाताळलं गेलं प्रदीप सिनियर याच्या माध्यमातून. अतिशय सुंदर अशा पद्धतीची गोलंदाजी दरम्यान आपण नेहमीच बघत असतो प्रदीप सिनियर याच्याकडून. कॅल्क्युलेटेड अचूक अशा पद्धतीच्या टप्प्यावर नेहमी गोलंदाजी करत असतो. आउटब्रेक आणि लेग ब्रेक अशा दोन्ही पद्धतीने चेंडू फिरवण्यामध्ये ज्याचा हातखंडा आहे असा हा प्रदीप सिनियर याचं हे पहिलं षटक. दरम्यान आपण मित्रांनो पाहिलं, या षटकाच्या अंती निश्चितच 6 धावा धावफलकावर लागलेले असताना फक्त आणि फक्त एक मोठा फटका मारण्याची संधी उमेश यास त्याने दिलेली होती. तर दुसऱ्या षटकाला प्रारंभ होते. चला क्षेत्रक्षण लावून घ्या, क्षेत्रक्षण लावून घ्या. एगलस्फोर्ट खाडी संघ दुसऱ्या षटकाला प्रारंभ होतोय. गोलंदाजीसाठी कोण येतोय बघायचंय. खासदार चषक 20-20 आपण पाहत आहेत मित्रांनो. A1 जोडी सुकेजी डाके आणि निलेजी पाटील तसेच सिद्धिविनायक अंजूर या संघाच्या माध्यमातून महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेली ही स्पर्धा प्रथमच या ठिकाणी आपण 26 बाईकसह पाहतोय. आणि या स्पर्धेमध्ये नवीन 40+ क्रिकेट संघटनेचा महासंग्राम आज दुसऱ्या दिवसात आपण पाहतोय. काल या स्पर्धेचा उद्घाटन समारंभ आपण बघितला. दैदिप्यमान नयनरम्य असा उद्घाटन प्रसंग सोहळा आपण या ठिकाणी बघितला. याची देही याची डोळा संजय गोलंदाजीसाठी येतोय लेगटाम. कार्पेटच्या सहाऱ्याने चेंडूला मिड ऑफ क्षेत्रामध्ये खेळून काढलेले, मात्र लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक चांगल्या प्रकारे सफाई दरम्यान फील्ड करतोय. संजय काल उत्कृष्ट फलंदाज ठरला होता युवा सेना चषकामध्ये. चांगली गोलंदाजी करतोय, अँगल गोलंदाजी संजयची नेहमीच पाहायला मिळते. लेफ्ट आर्म अराउंड द विकेट रिव्हर्स स्वीप, मात्र चेंडू बॅटवर व्यवस्थित आलेला नाहीये. धाव एक मिळणार आहे परंतु पंचांचा इशारा येतोय लेग बायचा. अतिरिक्तच्या रूपाने शेलके सर एक धाव मिळते. निश्चितच उमेश न्यू 40+ क्रिकेट संघटनेमधील सर्व संघातील एक असा खेळाडू आहे की ज्याचं रिव्हर्स स्वीपवर निश्चितच प्रभुत्व आहे. अतिशय सफाईदारपणे हा रिव्हर्स स्वीपचा फटका निश्चितच तो खेळत असतो. दरम्यान तोच प्रयत्न त्याच्याकडून केला गेलेला पाहायला मिळाला. संजय थोडासा बाहेरच्या अंगाला वळला होता चेंडू, तिसऱ्या चौथ्या एष्टीवर पडून त्यानंतर थोडासा स्विंग झाला होता. हवीत गारवा आहे, थोडंसं नमी आहे आणि नक्कीच या सर्व परिस्थितीचा फायदा खेळपट्टी थोडीशी थंडे मॉइश्चर असेल खेळपट्टीवर आणि या सर्व परिस्थितीचा फायदा संजय व्यवस्थित या ठिकाणी घेताना दिसतो आपल्या गोलंदाजीवर. अचूक टप्प्याची गोलंदाजी आणि फुल लेंथ गोलंदाजी, अजूनही एकही चेंडू शॉट टाकलेला नाही आहे या अगोदर प्रदीप आणि त्यानंतर संजयने. यावेळी मात्र फ्लिक केलेला आहे चेंडूला डीप मिड विकेट आणि स्क्वेअर लेग यांच्या मधून चेंडू 6 धावांसाठी जातोय. खासदार चषका षटकार आता मात्र ओळखलं होतं नक्कीच चेंडूला की फुलर लेंथ गोलंदाजी होतो. स्टंप टू स्टंप गोलंदाजी केली जाते आणि नक्कीच थोडासा बॅकफुटला गेला होता. त्यानंतर फ्रंटफुटवर येऊन चेंडूला बघितलं होतं, चेंडू थोडासा बाहेरच्या अंगाला वळतोय आणि फ्लिक केला होता. अगेन्स्ट द स्पिन बघायला मिळाला आपला शेलके सर हा फटका. निश्चितच फार चांगली फलंदाजी दरम्यान विवेकाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली. निश्चितच गोलंदाज वेगवेगळ्या पद्धतीचे प्रयोग करत असताना मात्र ते हेरलं होतं फलंदाजाने आणि त्या चेंडूनुसार निश्चितपणाने खेळकडून एक षटकार मात्र इथे त्याला प्राप्त झाला. फलंदाज असे अगेन्स्ट द स्पिन जेव्हा फटके मारतोय, फटके पाहायला नक्कीच मजा येत असते. बघायचंय संजय. यावेळी मात्र पुन्हा एकदा शफल क्रॉस झाला होता, यावेळी मात्र डीप स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर बॅक टू बॅक दुसरा षटकार. काय सुरेख फलंदाजी केली जात आहे बघितलं होतं. थोडासा शॉर्ट पिच चेंडू आहे, मला मला वाटते हा
या स्पर्धेतील या डावातील 11वा चेंडू आणि 11वा चेंडू थोडासा शॉर्ट टाकला होता आणि आपण पाहतोय की शॉर्ट चेंडूला हुक केला होता शेळके सर आणि षटकार वसूल केला होता फलंदाज वेगने. निश्चितच सकाळचं शांत अशा पद्धतीचं वातावरण आहे, पण अशा पद्धतीचा दमखम जर फलंदाजामध्ये असेल तर वातावरण अजून किती वेळ शांत ठेवायचं अशा पद्धतीचा विचार निश्चितच विवेकाने केला आणि बॅक टू बॅक दोन षटकार दरम्यान विवेकाच्या माध्यमातून आलेले आपल्याला पाहायला मिळाले. वेलकम वीरतानाजी दापोडे संघ या ठिकाणी हजर होत आहे. आपला हार्दिक स्वागत आहे. एक गाव एक संघटना वीरतानाजी दापोडे. यावेळी मात्र 5वी 6वी एस टी सोडून टाकलेला हा चेंडू पंच गोरख पाटील आमच्याकडे वळत आहेत. वाईट चिकून केलेले एक अवांतर धाव धावसंख्येमध्ये भर पडते. आता मात्र धावा झालेले 21. निश्चितच दरम्यान संजय या गोलंदाजावर एक मानसिक दबाव आलेला दरम्यान आपल्याला पाहायला मिळाला. दोन चेंडूंवर दोन बॅक टू बॅक षटकार आले आणि त्यानंतर चेंडू उजव्या स्टेजच्या बाहेर ठेवला गेला. यानंतर खोलवा टप्प्याचा चेंडू खोदून काढलेला आहे चेंडूला. तर क्षेत्ररक्षक तैनात आहे प्रदीप. चांगली फेकी करतोय. दुसरी धाव मिळू देण्याचा प्रयत्न पूर्णपणे हाणून पाडलेला आहे. धावसंख्या झालेली 22. दोन्ही संघांचे मी कौतुक करतोय की आपण वेळेवर या ठिकाणी पोहोचलात. वेळेवर सामने सुरू करण्यासाठी जी आम्हाला मदत केली त्याबद्दल खूप खूप आभार. गणेशजी केणीसाहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. जातीने लक्ष देऊन आहेत. स्वतः कार्याध्यक्ष आहेत नवीन 40+ क्रिकेट संघटनेचे आणि त्यांच्या अथक प्रयत्नातून आज आपण पाहतो वेळेवर सुनील शेळके सर हे सामने सुरू झालेले आहेत. निश्चितच फार मोठं योगदान असेल ते गणेश दादा केनी यांचं. नवीन 40+ संघटनेचे सन्माननीय कार्याध्यक्ष आहेत. एवन जोडे आपण सुकेशजी डाकी आणि निलेजी पाटील यांनी जी आपल्याला या ठिकाणी मदत केली नवीन 40+ क्रिकेट संघटनेला सामावून घेतले खासदार चषकात आणि मान दिले नक्कीच त्यांचाही आभार या ठिकाणी व्यक्त करणं आवश्यक आहे. निश्चितच प्रमुख आयोजक दरम्यान आपण पाहतो सुकेशजी डाकी आणि निलेशजी पाटील ही अशी जोडी आहे मित्रांनो की जी सर्वत्र महाराष्ट्रभर जिची चर्चा आहे. ज्या पद्धतीने एकच वादा राजूदादा म्हटलं जातं त्या पद्धतीने दोस्तीच्या दुनियेतील राजा माणसं जर कोण असतील तर ते सुकेशजी डाकी आणि निलेशजी पाटील. न झुकने का शौक है, न झुकाने का शौक है, कुछ एहसास दिल से जुडे है, बस उन्हें निभाने का शौक है. आणि अशा पद्धतीने मैत्रीत्वाचं नातं जपत असताना मात्र समग्र महाराष्ट्राला आपल्या मैत्रीची झुळूक या स्पर्धेच्या माध्यमातून त्याने दिलेली पाहायला मिळाली. 22 धावा धावपळकावर लागलेले. दोन षटकांच्या समाप्तीनंतर 11च्या सरासरीने प्रमोद तांगडी गोलंदाजीची सुरुवात करतोय. रॅटम ओव्हर द विकेट शॉर्ट रनने गोलंदाजी करणार आहे. ह्यावेळी मात्र ड्राईव्ह केलेला आहे चेंडूला स्वतः गोलंदाजाच्या गोलंदाजीच्या ओघात. प्रमोद चेंडूला फील्ड करतोय. धाव मिळवू देण्याचा प्रयत्न आणून पाडतोय. प्रमोदची गोलंदाजीमध्ये जो बहार आलेला आहे चिकने सर त्याविषयी निश्चितच आपण चर्चा केली पाहिजे. दरम्यानचा चेंडू फुलरलेन चेंडू पाहूया. फार चांगला क्षेत्ररक्षण दरम्यान डीप लॉंगॉन सीमारेषेच्या लगत झालं आणि एक सुंदर देखणा अशा पद्धतीचा झेल प्रदीप तांगडी यांच्या माध्यमातून दरम्यान घेतला गेला आणि गडी मात्र विवेकाच्या रूपाने पहिला बाद होईल गावदेवी पाय संघाचा. होतील पणे कथामचा साहेब कपिल पाटील होऊन जातील पणे कथामचा साहेब कपिल पाटील. लोकनेते सर्वांचे आवडते व्यक्तिमत्व सन्माननीय खासदार साहेब कपिलजी पाटील यांच्या नावाने ही स्पर्धा आपण पाहतोय. खासदार चषक 20-20 आणि जसं खासदार साहेबांचं नाव मोठं आहे त्याचप्रमाणे भव्य ही स्पर्धा आपण पाहतोय. अतिशय उत्कृष्ट आयोजन नियोजन. निश्चितच चंद्रकांत दादा तांगडी यांनी आपल्या मनोगतामध्ये म्हटलं होतं की फार मोठा इंटरनॅशनल अशा पद्धतीचा लुक या स्पर्धेला दिला गेलेला आहे. फार मोठे भव्य अशा पद्धतीचे स्टँड्स आपल्याला दरम्यान पाहायला मिळतात. सुसज्ज अशा पद्धतीची बैठक व्यवस्था दरम्यान आपल्याला पाहायला मिळते. फार सुंदर अशा पद्धतीचं स्क्रीनिंग दरम्यान आपल्याला पाहायला मिळतं आणि त्याहीपेक्षा अधिक म्हणजे रात्रीच्या रजनी क्रिकेटमध्ये ज्या प्रकाशाची अवस्था असते व्यवस्था अतिशय गरजेची असते ती प्रकाश व्यवस्था अतिशय चोखदारपणे इथे पार पडलेली आपल्याला पाहायला मिळते. प्रमोद सुरुवात करतोय गोलंदाजीसाठी. दिनेश धुमाल खेळपट्टीवर आहे. नॉनस्ट्राईक एंडला असेल मात्र. यावेळी मात्र चेंडूला खेळून काढलेला आहे. सेफ फटका लॉंगॉन आणि लॉंगॉफ यांच्या मध्ये.
फक्त आणि फक्त एक धाव मिळणार आहे. आयोजन नियोजन बघितलं तर आपण उजव्या साईडला उजव्या बाजूला बघू शकतो भारतीय जनता पार्टी स्टँड, त्यानंतर स्वर्गीय रेणुका श्यामडाकी स्टँड, स्वर्गीय पुरुषोत्तम पाटील स्टँड, भूमी इंटरप्राइजेस स्टँड, सारा इंटरप्राइजेस स्टँड, श्री सिद्धिविनायक स्टँड, स्वर्गीय मोनिका भूषण तदले स्टँड आणि भावेश पवार स्टँड. असे हे जबरदस्त आयोजन नियोजन आणि याचं पूर्ण श्रेय एव्हन जोडी सुकेजी डाके आणि निलेजी पाटील, जेसी रायडर ऑफ न्यू 40+ केतन पाटील नक्कीच या सामन्यांवर लक्ष देऊ नयेत. धन्यवाद केतन पाटील साहेब, या ठिकाणी आपण आलात आणि हे सामने व्यवस्थित लवकर सुरू होण्यासाठी जी मदत केली त्याबद्दल खूप खूप आभार. वेलकम रवीजी पाटील, रवीशेठ पाटील आपलं हार्दिक स्वागत आहे. यावेळी मात्र आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, प्लॅटेट डिलिव्हरी होती आणि मातीच्या खेळपट्टीवर प्लॅटेट डिलिव्हरी नेहमीच घातक ठरत असते. बघूया दिनेश धुमाल पुढचा चेंडू कशा प्रकारे खेळतोय. फ्लाईट देणं घातक असतं. यावेळी मात्र शफल क्रॉस झाला होता फलंदाज, हुक केलेल्या चेंडू क्षेत्ररक्षक चेंडू खाली जयल मात्र सुटतोय. स्वतः कर्णधार चंद्रकांत तांगडी त्या ठिकाणी आहेत. ओ माय गॉड, या ठिकाणी धावबाद करण्याची संधी कोणाची हुकलेली आहे तर दिनेश धुमाल, आणि आत्ता मात्र बचत नाहीये दिनेश धुमाल. जेल सोडल्यानंतर दोन जीवनदान मिळाले होते सुनील शेळके सर, धावबाद होता होता वाचला होता, आणि मात्र तिसऱ्यांदा चुकीला माफी नाहीये दिनेश धुमालच्या. निश्चितच एका चेंडूवर किती नाट्यमय क्रिकेट दरम्यान आपल्याला पाहायला मिळतं. चेंडू फार काळ हवेमध्ये होता, झेल घेण्याची निश्चितच सर्वांना अपेक्षा होती, परंतु तो झेल मात्र तिथे कनेक्ट केला गेला नाही, घेतला गेला नाही. त्यानंतर लगेचच संधी चालून आली धावबाद करण्याची स्ट्रायकिंग एंडला, तिथे मात्र धावबाद झाला नाही. आणि ॲट द व्हेरी एंड आपण बघितलं नॉन स्ट्रायकिंग एंडला मात्र जाऊन तो दिनेश धावबाद झाला. म्हणजे नशीब ज्याचं बलबत्तर नसेल त्याला अशा पद्धतीचा ह्या घटनेचा निश्चितच सामना करावा लागतो. नाही, दैव देते आणि कर्म नेते असं म्हटलं तरी का वावगं ठरू नये, कारण दोन जीवनदार मिळाले होते दिनेश धुमालला. एक झेल सुटला होता, त्यानंतर ऑनसाईटला आपण बघितला त्याला जीवनदानी मिळालं होतं, मात्र तिसऱ्या वेळेला तुम्हाला दैव साथ देऊ शकत नाही. निश्चितच ज्या पद्धतीने प्रारब्धामध्ये आपलं लिखित असतं त्या पद्धतीनेच प्रारब्धाचा लेखा निश्चितच कधी चुकत नाही, आणि म्हणूनच एका चेंडूवर दोन जीवदान आणि तिसऱ्या वेळेस निश्चितच आपल्या विकेटचं मात्र तिथं पतन झालं. दिनेशच्या रूपाने गावदेवी पाय स्पोर्ट्स संघाला लागलेला हा दुसरा झटका. दोन बाद 25 धावा झालेले आहेत, दोन बाद 25 गावदेवी पाय संघ. दरम्यान या स्पर्धेमध्ये ज्यांचं आगमन झालं ते चौथा हिरवा मानकोली बी संघाचे सर्वेसर्वा कर्णधार रविकांत पाटील. आपल्या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत असेल. दरम्यानचा चेंडू स्विच इट करण्याचा प्रयत्न होता, फार चांगला प्रयत्न दरम्यान आपल्याला पाहायला मिळतो. चेंडू जाईल ऑल द वे फॉर 4 रन्स. या ठिकाणी आगमन झालेले नवीन 40+ क्रिकेट संघटनेचे सन्माननीय उपाध्यक्ष आणि वीर तानाजी दापोडे संघाचे आधारस्तंभ हरिदाजी पाटील साहेब या क्रीडानगरीमध्ये खासदार चषक 2020 आपलं मनापासून हार्दिक स्वागत आहे. एवंजोरी सुकेजी डाके, निलेजी पाटील आणि सिद्धिविनायक अंजूर संघाच्या वतीने आपलं हार्दिक स्वागत आहे. रवीशेठ पाटील आपलंही मनापासून हार्दिक स्वागत करतोय. चौथा हिरवा मानकोली बी संघाचे सर्वे सर्वा. तर तीन षटकं संपलेले आहेत आणि तीन षटकांच्या समाप्तीनंतर धावा लागलेल्या धावपलकावर 29. मी तर म्हणेन की ह्या खेळपट्टीवर सकाळच्या वातावरणात तीन षटकामध्ये ही चांगली धावसंख्या आहे शेळके सर. निश्चितच तीन षटकांचा खेळ संपलेला दरम्यान आपल्याला पाहायला मिळाला, आणि तीन षटकांच्या अंती धावपलकावर जर आपण नजर टाकली तर ती 2-29 असं आपल्याला दिसेल. निश्चितच दरम्यान चांगली सुरुवात आहे. आता मात्र शेवटचं षटक स्लॉग ओव्हरचं षटक, या षटकाचा किती फायदा इथे मात्र फलंदाजी करणारा संघ इथे घेतोय हे पाहणं मात्र औत्सुक्याचं ठरेल. 6 चेंडू आणि जास्तीत जास्त 15 धावा जरी या 6 चेंडूवर आल्या तरी एक चांगलं चॅलेंजिंग टोटल इथे मात्र समोर ठेवता येईल ते ईगल स्पोर्ट्स खार्डी संघाच्या. शेवटचं षटक योगेशकडे सोपवलेलं आहे. स्लॉग षटक असेल, हाणामारीचं षटक असेल नक्कीच, आणि या हाणामारीच्या षटकामध्ये किती धावा गोळा करतोय, किमान 13-14 धावा डोळ्यासमोर असणं आवश्यक आहे फलंदाजांच्या गावदेवी स्पोर्ट पाय संघाच्या, कारण
इथून जर 13 ते 14 धावा 15 धावा जरी आल्या तर एक फायटिंग टोटल इगल स्पोर्ट्स खार्डी संघासमोर उभी करू शकतो गावदेवी पायी संघ. निश्चितच इगल स्पोर्ट्स खार्डी संघाची फलंदाजी इतकी भक्कम आहे की त्यांच्या समोर एक मोठं टोटल इथे मात्र लावावं लागेल ह्या पहिल्या सामन्यामध्ये. आजच्या दिवसातील मित्रांनो पहिला सामना आपण पाहत आहात इगल स्पोर्ट्स खार्डी वर्सेस गावदेवी पाये. नाव इगल स्पोर्ट खार्डी गरुड भरारी या सीझन मध्ये आपण पाहतो या संघाची. यावेळी मात्र पहिला चेंडू स्लॉग स्वीप चेंडू डीप मिड विकेट सीमारेषेवर सुरेख झेल त्या ठिकाणी प्रमोद तांगडी याचा आणि फलंदाज होतोय बाद. दरम्यान या क्रीडांगणामध्ये ज्याचं आगमन झालेलं आहे तो चौथा हिरवा मानकोली ए संघाचा यष्टी रक्षक धडाकेबाज फलंदाज रुपेश म्हात्रे आपलाही या स्पर्धेमध्ये हार्दिक मनपूर्वक स्वागत असेल. मित्रांनो आपण पाहत आहात एव्हन जोडी सुकेशजी डाकी आणि लिलेजी पाटील आयोजित खासदार चषक 2020. निश्चितच टेनिस क्रिकेटचा वर्ल्ड कप ज्याला आपण संबोधू शकतो. प्रथमच 26 बाईकसह मित्रांनो ही स्पर्धा एक भव्य दिव्य अशा पद्धतीचं आयोजन आपल्याला पाहायला मिळतं. दोस्तीच्या दुनियेतील राजा माणसं सुकेश डाकी अँड निलेशजी पाटील. तर यानंतर वीर तानाजी दापोडे आणि न्यू तुफान पिंपलास 4 षटकांच्या समाप्तीनंतर दोन्ही संघाच्या कर्णधाराने नाणेफेकीसाठी टॉस बॉक्समध्ये यायचे. वीर तानाजी दापोडे न्यू तुफान पिंपलास दोन्ही संघाचे कर्णधार आपण 4 षटकांच्या समाप्तीनंतर टॉस बॉक्स येणं अतिशय महत्त्वाचं आणि अनिवार्य आहे. योगेश गोलंदाजी सुरुवात करतो. पहिल्या चेंडूवर मात्र मोठा फलंदाज बाद केलेला आहे. संजय खेळपट्टीवर आलेले शफल क्रॉस झाला होता. फलंदाज हुक केलेल्या चेंडूला लॉंग लेग सीमारेषेकडे चेंडू ट्रॅव्हल होतोय नाही अडवू शकत. चेंडू सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी चौकार. उमेशच्या बॅटमधून येणारा हा चौकार तिसरा चौकार. उमेशच्या जर फलंदाजीचा विचार केला तर उमेशने 4 चेंडू डॉटही केले आहेत मात्र 14 धावाही केलेले आहेत. संमिश्र फलंदाजी पाहतोय उमेशची. या 4 धावांनी धावसंख्या पुढे सरकलेली धावसंख्या झालेली 33. लॉस ऑफ 3 विकेट. वेक दिनेश डी आणि दिनेश बी हे दोन्ही फलंदाज बाद झालेले आणि दिनेश धुमालने चूक जी केली ती भोवते आहे नक्कीच गावदेवी पायी संघाला. योगेश आता मात्र स्विच झाला होता. फलंदाज शॉर्ट थर्ड मेला क्षेत्ररक्षक आहे. एकाच रुलावर 2 गाड्या आणि आता मात्र जावं लागेल धावबादच्या रूपाने फलंदाज संजय याला डायमंड डकवर. किती कमनशीब असतात ते फलंदाज ज्यांना एकही चेंडू न खेळता पॅवेलियनमध्ये परतावं लागतं. निश्चितच व्यक्तिपरत्वे भेद अशा पद्धतीचं एक वचन आपल्याला माहीत आहे. पिंडेपिंडा मतिर्भिन्ना असंही म्हटलं जातं आणि त्यानुसार निश्चितच प्रत्येक खेळाडू आणि प्रत्येक खेळाडूची एक वेगळी क्षमता असते आणि त्या क्षमतेला दिलेलं मला असं वाटतं हे त्या क्षमतेनुसार दिलेलं हे समर्पण किंवा बलिदान असेल. आपल्या विकेटचं पतन मात्र स्वतः करून घेतलं कारण समोर जो फलंदाज आहे तो फलंदाज अगदी चांगल्या पद्धतीची भूमिका आहे ते फलंदाजीच्या माध्यमातून करत असतो. अतिशय माहीर अशा पद्धतीचा फलंदाज आणि त्याच्यासाठी स्वतःचं विकेट मात्र इथे गमावलेलं आपल्याला पाहायला मिळतो. योगेश खेळपट्टीवर आलेला आहे. नॉन स्ट्रायकिंग असेल मात्र पुढे येऊन खेळलाय. स्टेप आउट झाला होता. चेंडू जातोय लॉंग ऑन आणि लॉंग ऑफ यांच्या मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण करतोय प्रमोद तांगडी. प्रमोद तांगडी बघा आज बघितलं आपण तर मैदानाच्या बऱ्याचशा भागात हा ऍक्टिव्ह दिसलेला आहे प्रमोद तांगडी. चांगलं क्षेत्ररक्षण आणि नक्कीच प्रमोदच्या बाबतीत जर म्हणायचं झालं तर या सीझनमध्ये तब्बल 15 किलो वजन याने कमी केलेलं आहे. काय जबरदस्त मेहनत केलेली आहे, काय जबरदस्त एक्सरसाइज केलेली आहे आणि त्याच्या संघालाही फॉर्ममध्ये आणून ठेवलेले. नंबर 2 संघ रँक करतोय इगस्पोर्ट खार्डी. आता मात्र शफल क्रॉस झाला होता. फलंदाज स्विच झाला होता नक्कीच मात्र चेंडू बॅटच्या पट्ट्यात येत नाही निघून जातो यष्टी रक्षकाकडे. अजूनही या षटकातील शेवटचा चेंडू शेष आहे. धावसंख्या झालेली 35 धावा धावपळकावर लागलेले आहेत. योगेश शेवटचा चेंडू टाकण्यासाठी होतोय सज्ज उमेशला. आता मात्र फ्लिक केलेल्या चेंडूला फुलटॉस चेंडू होता. स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे.
नक्कीच पहिली धाव पूर्ण, दुसऱ्या धावेसाठी मात्र या ठिकाणी फलंदाज बाद, आणि अशा प्रकारे चार षटकं संपलेली आहेत. चार षटकामध्ये 36 धावा करून 37 धावांचं लक्ष या ठिकाणी दिलेलं आहे इगसपोर्ट खाडी संघासमोर गावदेवी पाये संघाने. वीर तानाजी दापोडे आपली रिपोर्टिंग करायचे. वीर तानाजी दापोडे, चला नी तुफान पिंपळा संघाचे कर्णधार आपण हा त्वरित या. रविशेठ पाटील, मी आपणास विनंती करतोय आपण या सामन्याची नाणेफेक करूया. वीर तानाजी दापोडे संघाचे कर्णधार आपण त्वरित यायचे नाणेफेक करण्यासाठी. या ठिकाणी न्यू तुफान पिंपळा संघाचे कर्णधार उपस्थित झालेले आहेत. वीर तानाजी दापोडे संघ आपली रिपोर्टिंग करायचे, आणि संघनायक आपणास विनंती असेल आपण टॉससाठी टॉस बॉक्समध्ये यायचे. केतनजी पाटील, आपलं हार्दिक स्वागत आहे. रवीजी पाटील, चौथा हिरवा मानकोली बी संघाचे सर्वेसर्वा. रुपेश म्हात्रे, चौथा हिरवा मानकोली ए संघाचे अष्टपैलू खेळाडू आपणही या. आपण या ठिकाणी टॉस करणार आहोत दोन संघामध्ये. चला वीर तानाजी दापोडे संघाचे कर्णधार त्वरित या, अजिबात वेळ घेऊ नका. आपल्याला 2 तासात हे दोन्ही सामने आटोपायचे आहेत. मित्रांनो, महाराष्ट्रभर ज्या स्पर्धेची चर्चा आहे ती स्पर्धा आपण या ठिकाणी पाहत आहेत. खासदार चषक 2020 सन्माननीय खासदार श्री कपिलजी पाटील साहेब यांच्या नावाने भरवलेली स्पर्धा. A1 जोडी सुकेजी डाकी आणि निलेजी पाटील, सिद्धिविनायक अंजूर या सर्वांच्या माध्यमातून ही आपण स्पर्धा पाहतोय. आणि या स्पर्धेचा आजचा दुसरा दिवस, या दुसऱ्या दिवसामध्ये नवीन 40+ क्रिकेट संघटनेचे काही सामने या ठिकाणी आपण खेळवत आहोत. चालू सामना इगसपोर्ट खार्डी आणि गावदेवी पाये या संघामध्ये आपण पाहतायत. गावदेवी पाये संघाने 36 धाव करून 37 धावांचं लक्ष या ठिकाणी इगसपोर्ट खार्डी संघासमोर ठेवलेले. मात्र दुसऱ्या सामन्याची या ठिकाणी आपण टॉस करत आहोत. वीर तानाजी दापोडे संघाचे कर्णधार आपण त्वरित या. वीर तानाजी दापोडे संघाचे कर्णधार, चला हरिताजी पाटील आपला कर्णधार त्वरित या ठिकाणी आपण पाठवायचे. उशीर नको प्लीज. तत्पूर्वी सामन्याला सुरुवात होते. नक्कीच मी समालोचन कक्षामध्ये कारमजी केणी आणि शेळके सर नक्कीच आपला थोडासा वेळ घेतो आहे. आपण प्रथम या ठिकाणी नाणेफेक करणार आहोत. वीर तानाजी दापोडे आणि न्यू तुफान पिंपळास या दोन संघामध्ये चला
राजू भाऊ दापोडे संघाचे कर्णधार तर नक्कीच मित्रांनो आपण जात आहोत नाणेफेकीकडे. सन्माननीय रविशेट पाटील यांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेक करणार आहोत. चौथ्या हिरवा मानकरी बी संघाचे सर्वे सर्वा दोन्ही संघांना बेस्ट ऑफ लक. नक्कीच नाणेफेक होतं एक महत्त्वाचे नाणेफेक. वीरतानाजी दापोडे नितुभान पिंपलास काय निर्णय असेल? नितुभान पिंपलास संघाने मित्रांनो नाणेफेक जिंकलेले. दोन्ही संघांना बेस्ट ऑफ लक. आपल्याकडे वेळ कमी आहे. सामना सुरू झालेला आहे. नितुभान पिंपलास संघाने नाणेफेक जिंकलेले. प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेले आणि आमंत्रित केलेल्या वीरतानाजी दापोडे संघाला ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. धन्यवाद ज्ञानेश्वर चिकने. दरम्यान एका चेंडूचा खेळ मात्र इथं संपला आणि पहिला चेंडू निर्धाव दरम्यान आपल्याला पाहायला मिळाला. षटकातील विवेकाचा पुढचा चेंडू प्रदीप सिनियर याच्यासाठी डेलिकेट टच दरम्यान आपल्याला पाहायला मिळाला. लेट कट पद्धतीचा हा फटका निश्चितच पी वनच्या षटकामध्ये अशा पद्धतीचे डेलिकेट टच जर गॅपमध्ये गेले तर निश्चितच जास्तीत जास्त धावा दरम्यान आपल्याला मिळत असतात. दरम्यानचा हा सलग दुसरा चेंडू निर्धाव आपण पाहिला मित्रांनो. आपण पाहत आहात खासदार चषक 20-20 आणि 37 धावांचा दरम्यान इथे आव्हान समोर असेल ते इगल स्पोर्ट्स कार्डी संघाच्या. यानंतरचा चेंडू विवेक याचा सामना करतील पुन्हा एकदा प्रदीप. चांगला फटका दरम्यान आपल्याला पाहायला मिळतो. तितकं चांगलं क्षेत्ररक्षण आणि त्याहूनही चांगली फेकी दरम्यान पाहायला मिळालेली होती. एक गोल्डन ऑपॉर्च्युनिटी प्रदीप सिनियर याला धावबाद करण्याची मात्र इथे हुकली. दरम्यानच्या कालावधीमध्ये एक एक धाव निश्चितपणे इथे आली आणि सांघिक धावसंख्या मात्र जाऊन पोहोचली ती 1 वर. संघाच्या धावसंख्येचा श्रीगणेशा दरम्यान झालेला आपल्याला मित्रांनो पाहायला मिळाला. नवीन 40+ भिवंड तालुक्या या संघटनेमधील मित्रांनो न्यू 40+ सामने आपण पाहत आहोत. निश्चितच इगल स्पोर्ट्स खार्डी आणि गावदेवी पाये अशा पद्धतीचे हे दोन संघ एकमेकांसमोर दरम्यान लढत आहेत. आता मात्र स्ट्रायकिंग एंड आपल्याला पाहायला मिळतील. बूम बूम प्रमोद फलंदाजीमध्ये अतिशय नाबाजलेले असलेले लोकप्रिय अशा पद्धतीचे मोठे फटके मारण्यामध्ये माहिर असलेले प्रमोद बूम बूम प्रमोद म्हणून ज्यांचं नामकरण नवीन 40+ मध्ये झालेलं आहे. ऑन दि स्ट्राईक विवेक इज द बॉलर विल बी फेस्ड बाय प्रमोद. P1चं हे षटक फक्त आणि फक्त 2 क्षेत्ररक्षक सीमारेषे लगत मित्रांनो आपण पाहू शकता. निश्चितच सावध पवित्र्याने खेळून काढलेला हा फटका. दरम्यान स्क्वेअर लेग पंचांच्या समोर हरेश देवळीकर यांनी दरम्यान क्षेत्ररक्षण केलं आणि फेकीकरेपर्यंत एक धाव निश्चित केली. एका धावेने संघाची धावसंख्या मात्र 1 वाढली आणि जाऊन पोहोचली ती 2 वर. 2 धावा धावफलकावर मित्रांनो आपण पाहिल्या. 37 धावांचा पाठला करत असताना पॉवर प्लेचं हे षटक 4 चेंडूंचा खेळ दरम्यान झालेला आपल्याला पाहायला मिळाला. उर्वरित 2 चेंडूंचा खेळ असे शेष असेल. विवेक सामना करतील प्रदीप. ते निश्चितच अतिशय सावधपणे खेळत असताना इगल स्पोर्ट्स कार्डी संघ दरम्यान आपल्याला पाहायला मिळतो. 5 चेंडूंचा खेळ संपलेला असताना फक्त आणि फक्त 3 धावा धावपलकर आलेल्या आहेत. षटकातील अंतिम आणि शेवटचा चेंडू इथे टाकला जाईल विवेकाच्या माध्यमातून. सामना करतील पुन्हा एकदा बुम बुम प्रमोद. आताचा चेंडू पुन्हा एकदा सावध पवित्रा दरम्यान आपल्याला पाहायला मिळाला. निश्चितच 37 धावांचा लक्ष्याचा पाठला करत असताना एक वेगळं प्लॅनिंग काळीराम केणी सर इथे इगल स्पोर्ट्स खार्डी यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतं. निश्चितच अगदी बरोबर सुनील चलके सर. आपण जर बघितलं तर ऑल इज वेल आहे. पहिल्या षटकामध्ये गावदेवी पाये संघ विवेक यांनी मात्र अप्रतिम शतक आतलेले. 36 धावांचं लक्ष असताना मात्र पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये पॉवरफुल गोलंदाजी. मित्रांनो A1 जोडी सुकेश ढाके आणि निलेश पाटील खासदार चषकाचे प्रणेते ज्यांनी खरोखर ते अंजूर गावाचं नाव सात समुद्र पार नेऊन ठेवलेले. भारतातील सर्वोत्कृष्ट टेनिस क्रिकेट स्पर्धेचा मान या अंजूर गावातील या 2 सुपुत्रांना मिळतोय. A1 जोडी सुकेश ढाके आणि निलेश पाटील काल स्पर्धेचा उद्घाटन सोहळा पार पडला. महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री खासदार
नारायण राणे साहेब आणि भिवंडी लोकसभेचे कार्य सम्राट खासदार कपिल जी पाटील साहेबांच्या माध्यमातून या क्रिकेटचा उद्घाटन सोहळा पार पडला. आणि आज मित्रांनो आपण पाहतोय स्पर्धेचा दुसरा दिवस न्यू 40+ क्रिकेट सामन्याच्या माध्यमातून. दरम्यान पहिल्या षटकाचा खेळ मित्रांनो इथे संपलेला आपल्याला पाहायला मिळाला. पहिल्या षटकाच्या अंतिम धावपळकावर जर नजर टाकली तर बिनबाद 3 अशा पद्धतीची परिस्थिती. उर्वरित 3 षटकांचा खेळ मात्र इथे शेष असेल. 3 षटकांमध्ये यानंतर निश्चितच चौतीस धावांची गरज असेल. 18 चेंडू आणि 34 धावा अशा पद्धतीचे समीकरण दरम्यान मित्रांनो आपल्याला पाहायला मिळेल. आता मात्र गोलंदाजी मार्कवर नवीन गोलंदाज पाहायला मिळतील. भरत पाटील आता मात्र सामना करतील प्रदीप सिनियर. पहिला षटक अतिशय सावधपणे निश्चितच खेळून काढलं गेलेलं आहे प्रमोद आणि प्रदीप यांच्या माध्यमातून. दुसरं षटकाला निश्चितच आगाज आणि सुरुवात होत असताना भरत आपल्या गोलंदाजी मार्कवर रेडी असतील. सामना करतील पुन्हा एकदा प्रदीप सिनियर. आताचा चेंडू निश्चितच आखुडो टप्प्याचा चेंडू. चेंडू पडल्यानंतर मातीची विकेट असल्या कारणाने अनपेक्षितरित्या उसळी घेतो आणि निश्चितच बाहेरच्या बाजूने वळून चेंडू सरळ जातो दिनेश याच्या हातामध्ये जाऊन स्थिरावतो. निर्धाव अशा पद्धतीच्या चेंडूची ही सांगता. निश्चितच शेलके जर एकंदरीत जर आपण सलामीची फलंदाजी पाहतोय इगल्स फोर्ट खाडी पूर्णपणे बांधून ठेवलेले ते गोलंदाज विवेक. त्यानंतर मात्र भरत यांनी चांगली सुरुवात करून दिली. 7 चेंडूमध्ये फक्त आणि फक्त 3 धावा खर्चित केलेले आहेत. येणाऱ्या 17 चेंडूमध्ये अजूनही 34 धावांची गरज आहे. आता मात्र 200 स्ट्राईक रेट्सने इकडे धावा काढाव्या लागतील. गेम प्लॅन निश्चितपणे इथे पाहायला मिळतो इगल स्पोर्ट्स खार्डी संघाचा. परंतु प्रत्येक चेंडूगणिक समीकरण मात्र बदलताना पाहायला मिळतं. बॅकफूट पंच दरम्यान आपल्याला पाहायला मिळाला. चांगलं क्षेत्रक्षण दरम्यान डीप पॉइंट सीमारेषेच्या लगत झालेलं आपल्याला पाहायला मिळालं. 2 धाव निश्चितपणे रोखू शकले नाहीत. 2 धावांनी संघाची धावसंख्या मात्र 2 वाढून आता जाईल ती 5. अतिशय दोन्ही तुल्यबल्य संघ आहेत. एकाच परिसरातील दोन्ही संघ आहेत असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाहीये. इगल्स फोर्ट खाडी आणि गावदेवी पायी. 37 धावांचं लक्ष आहे. दुसऱ्या षटकाचा खेळ मार्गस्थ आहे आणि 8 चेंडूंचा खेळ संपले. संघाच्या फलकावर धावा झाले ते बिनबाद 5 धावा. षटकातील यानंतरचा चेंडू भरत आपल्या बॉलिंग मार्कवर रेडी असतील. निश्चितच सामना करतील पुन्हा एकदा प्रदीप सिनियर. आताचा फटका इनसाइड आउटचा फटका दरम्यान आपल्याला पाहायला मिळाला. एक धाव निश्चितपणे पूर्ण केली गेली. दरम्यान क्षेत्ररक्षक चुकी करतोय आणि नशीब वाना असा हा चौकार. निश्चितच डीप वेस्ट्रकावर रिजन मध्ये कदाचित जर चेंडू अडवला गेला असता शेलके सर तर 3 धावा वाचवता आल्या असत्या. मात्र इथं नशिबाची साथ मिळते ते इगल्स फोर्ट खाडी संघाच्या या फलंदाजांना. प्रदीप याच्या खात्यावर मात्र 4 धावा आलेले आहेत. संघाच्या फलकावर 4 धावांनी भर झालेली. धावसंख्या वाढून होते ती 9. एव्हन जेवढी सुकेश ढाकी यांचं या क्रीडानगरीमध्ये शुभागमन झालेलं आहे. स्पर्धेचे प्रणेते खासदार चषकाचे सर्वे सर्वा. निश्चितच भरत याच्या माध्यमातून यानंतरचा चेंडू इकडे हाताळला जाईल. सामना करतील पुन्हा एकदा प्रदीप. धावसंख्या मात्र जाऊन पोहोचली ती 9. निश्चितच आखुडो टप्प्याचा चेंडू. ज्या पद्धतीने लेटकट किंवा बॅकफूट पंच मारण्यासाठी जी लेंथ हवी होती अल्पेश ती लेंथ मात्र इथे प्रोव्हाइड करताना आपल्याला गोलंदाज पाहायला मिळत नाहीत. दरम्यान निर्धाव अशा पद्धतीच्या चेंडूची ही सांगता झालेली आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळेल. धावसंख्या मात्र स्थिर बिनबाद 9. अतिशय चांगली गोलंदाजी करतायत वेपी डाईस एंडच्या टोकाकडून गोलंदाज भरत. 4 चेंडूमध्ये 6 धावा खर्च केले आहेत. तर या उलट पहिल्या षटकामध्ये विवेक यांनी 3 धावा खर्च केल्या होत्या. आमचे एक्सपर्ट स्कोरर अल्पेश गायकवाड आणि ज्ञानेश्वर मुकादाम स्पेशल स्कोरर आहेत खासदार चषकाचे. आणि खरोखर सुकेश डाके आणि निलेश पाटील यांचं मी आभार व्यक्त करेन की त्यांनी आपल्या भिवंडी समालोचक परिवाराचे हे दोन्ही गुणलेखक आणि समालोचकांना इथं संधी दिली. यानंतरचा हा चेंडू आता मात्र यशस्वीरित्या बॅकफूट पंच आपल्याला पाहायला मिळाला.
एक धाव दरम्यान इथे घेतली गेली. चांगलं क्षत्रक्षण सीमारेषे लगत आपल्याला पाहायला मिळालं. एका धावेने संघाची धावसंख्या मात्र एकने वाढली आणि आता मात्र जाते ती दुहेरी अंकामध्ये प्रवेश करत असताना 10 धावा संघाच्या धावपलकावर लागलेल्या आपल्याला पाहायला मिळाल्या. दरम्यान या चषकामध्ये निश्चितच सकाळच्या सत्रामध्ये ज्यांचं आगमन झालेलं आहे ए वन जोडी सुकेशजी डाकी आणि निलेशजी पाटील यांच्या माध्यमातून ही भव्य दिव्य अशा पद्धतीची स्पर्धा मित्रांनो आपण पाहत आहात. खासदार चषक 2020 मध्ये सकाळच्या सत्रामध्ये सन्मान्य सुकेशजी डाकी आपला हार्दिक सस्नेह स्वागत असेल. षटकातील अंतिम आणि शेवटचा चेंडू भरत प्रमोद याच्यासाठी बॅकफुटला जाऊन निश्चितच स्क्वेअर लेग पंचांच्या बाजूने टोडवलेला हा चेंडू. दरम्यान दीपक भुरे यांचं क्षेत्ररक्षण चांगलं झालेलं दरम्यान पाहायला मिळालं. चेंडू अडवून फेकी करेपर्यंत एक धाव निश्चितपणाने रोखू शकले नाही तर एका धावीच्या मदतीने संघाची धावसंख्या एकने वाढते आणि जाऊन पोचले ती 11. दरम्यान दोन षटकांचा खेळ मित्रांनो इथे संपतोय. दोन षटकांच्या अंती जर आपण स्कोरबोर्ड पाहिलं तर ते बिनबाद 11 असं आपल्याला सांगतंय. 37 धावांचा पाठला करत असताना दरम्यान फलंदाजीसाठी आलेला ईगल स्पोर्ट खार्डी संघ वेलकम सुस्वागतम. वीर तानाजी दापोडे सिनियर संघाचे खेळाडू सूर्यकांतदादा पाटील आणि मनोजभाऊ पाटील यांचं व्यासपीठावरती शुभागमन झालेलं आहे. मी खासदार चषकामध्ये A1 जोडी सुकेश डाके आणि निलेश पाटील आणि त्यांचे संपूर्ण सिद्धिविनायक 40+ अंजूर संघाच्या वतीनं त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. वेलकम चिंतामण पाटील, आपलं देखील सरचे स्वागत असेल. यंग अँड डॅसिंग पर्सनॅलिटी, हॉटेल महादेवीचे मालक आणि वीर तानाजी सिनियर 40+ संघाचे संघनायक आहेत. आपलं देखील खासदार चषकामध्ये सिद्धिविनायक क्रीडानगरीमध्ये आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. वेलकम. दोन शतकाच्या समाप्तीनंतर एक संत आणि सावध सुरुवात आहे. शेळकेसर 11 धावा निश्चितच 11 धावा धावपलकावर लागलेल्या आपल्याला पाहायला मिळाल्या आणि एक अगोदर म्हटल्याप्रमाणे एक वेगळ्या पद्धतीचं प्लॅनिंग दरम्यान कायम केली सर आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळतं. एकही गडी बाद नसताना दोन षटकांचा खेळ झाल्यानंतर हा ईगल स्पोर्ट्स खार्डी संघ फक्त आणि फक्त 11 धावांवर खेळत असताना या अगोदर आपण कधी पाहिला नव्हता. अगदी बरोबर शेळके सर, ज्या फलंदाजीसाठी हा संघ ओळखला जातोय त्या प्रकारची फलंदाजी मात्र इथं पाहायला मिळत नाहीये. 12 चेंडू 11 धावा, निश्चितच कौतुक करावं लागेल ते गावदेवी पाये संघाच्या दोन्ही गोलंदाजांचं. खास करून विवेक यांनी पहिल्या शतकामध्ये 3 धावा खर्च केल्या, त्यानंतर भरत यांनी मात्र दुसऱ्या शतकामध्ये 8 धावा खर्च केलेल्या आहेत. वेलकम अजयजी घरात. उत्कृष्ट समालोचक भिवंडी सिटी क्रिकेट असो की ग्रामीण, अजित घरात आपला सस्नेह मनपूर्वक हार्दिक स्वागत असेल. मित्रा उत्कृष्ट मेरी आवाज मेरी पहचान, एक सुरमधुर आवाज अजय घरात यांचं समालोचक कक्षामध्ये सस्नेह मनपूर्वक हार्दिक स्वागत. वेलकम. तिसरं षटक प्रगतीपथावर, षटकातील पहिला चेंडू दरम्यान फार सुंदर फटका प्रमोद यांचा आपल्याला पाहायला मिळाला. तितकं चांगलं क्षेत्ररक्षण डीप एक्स्ट्रा कव्हर सीमारेषे लगत पाहायला मिळालं. दरम्यान दोन धावा निश्चितपणे इथे अंकित केल्या जातील आणि दोन धावांनी संघाची धावसंख्या दोन्ही मित्रांनो वाढते आणि जाऊन पोचलेली आहे ती 13. आता मात्र उर्वरित 11 चेंडूंचा सामना करत असताना मोठे फटके मारणं फार गरजेचं असेल हा सामना जिंकण्यासाठी ईगल स्पोर्ट्स खार्डी संघाच्या फलंदाजांना. 11 चेंडू अजूनही विजयासाठी 24 धावांचा पल्ला गाठावा लागेल तो ईगल स्पोर्ट खाडी संघाच्या फलंदाजांना. भव्य कुठलंही गडी बाद झालेली नाही, एक ॲडव्हान्टेज आहे की ईगल स्पोर्ट खाडीचा कुठला खेळाडू बाद झालेला नाही आहे. कट केलेला चेंडू आपण पाहतोय, इष्ट कव्हरेजनमधून चेंडू ट्रॅव्हल होतोय, एकदम पूर्ण केलेली आहे आणि एकाच धावेवर समाधान. अतिशय चांगली गोलंदाजांना सुरेख साथ मिळते ती क्षेत्ररक्षणाची. मित्रांनो आपण पाहतोय खासदार चषकाचा आजचा दुसरा दिवस. काल या चषकाचं उद्घाटन सोहळा पार पडला. भिवंडी नव्हे, ठाणे नव्हे तर संपूर्ण भारतामध्ये या स्पर्धेचा आवर्जून उल्लेख केला जाईल. 26 बाईक्स खासदार चषक आणि या चषकाचे प्रणेते A1 जोडी सुकेश डाके आणि निलेश पाटील यांना या स्पर्धेचं पूर्ण श्रेय जात आहे. दरम्यान या षटकातील पुढचा चेंडू दरम्यान फेकला जाईल. दिनेशच्या माध्यमातून सामना करतील प्रदीप सिनियर.
आता चेंडू पुनः एकदा बैकफुट पंच करण्याचा चांगला प्रयत्न दरमियान पहिला मिळाला पाव्या क्षेत्ररक्षक चांगला क्षेत्ररक्षण दरमियान म्हणता येणार नाही धावपत करण्याची संधी दरमियान होती निश्चितच आपल्या पॉपिंग क्रीज मध्ये सुरक्षित असताना प्रदीप सीनियर आपल्याला पाहायला मिळाले दोन धावा निश्चितच यशस्वीरित्या ऍट द एंड पूर्ण करत असताना दोन्ही फलंदाज पाहायला मिळाले दोन धावांनी संघाची धावसंख्या मात्र दोनने वाढून जाईल ती 16 वर आता मात्र हा सामना निश्चितच रंगतदार अवस्थेमध्ये पोहोचलेला असताना कैराम केणी सर आपल्याला पाहायला मिळतो ज्या पद्धतीची अपेक्षा इथे मात्र ईगल स्पोर्ट खाडी संघाच्या फलंदाजाकडून आपण सर्वांनी केलेली होती ती अपेक्षांची पूर्ती करत असताना मात्र फलंदाज आपल्याला पाहायला मिळत नाहीत 37 धावांचा पाठला करत असताना हा सामना मात्र रंगतदार अवस्थेमध्ये परतताना आपल्याला पाहायला मिळाला निश्चितच दोन्ही संघ लढवे संघ आहेत अतिशय चांगली गोलंदाजी चांगले क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळते गावदेवी पाये संघाकडून कधी कधी लो स्कोरिंग सामने देखील फार इंटरेस्टिंग सामने मोडमध्ये येत आहेत आणि आता मात्र 9 चेंडू 21 धावा बनवावे लागतील 15 चेंडू 16 धावा बनवलेले आहेत निश्चितच 15 चेंडूंचा सामना करत असताना प्रदीप आणि प्रमोद ह्या दोन्ही फलंदाजांना फक्त आणि फक्त एकच चौकार मारता आला म्हणजे आपण यावरून अशा पद्धतीची एक निश्चितच कशा पद्धतीने गोलंदाजी केली असेल याचा अंदाज निश्चितपणे आपल्याला येत असेल निश्चितच भिवंडी टेनिस क्रिकेटमध्ये उत्कृष्ट समालोचक डॉक्टर मोरेश्वर गवळी सर सिद्दीक भावे आणि अजय घरत यांनी आपल्या नावाची छाप सोडलेली आहे भिवंडी सिटी क्रिकेट असो की ग्रामीण अतिशय चांगलं समालोचन नेहमीच आपण ऐकतोय अजय घरत सुभाष धुमाल असतील सिद्दीक भावे डॉक्टर मोरेश्वर गवळी यांनी अतिशय चांगलं समालोचन नेहमीच केलेलं कित्येक स्पर्धेच्या माध्यमातून अप्रतिम फटका चेंडू जातो एका टप्प्याने शिमारिशेच्या बाहेर 4 धावांसाठी खासदार चौकार अतिशय चांगला स्पंचा फटका आपण बघितला प्रमोद तांगडी याच्या बॅटमधून प्रदीप यांनी मारला होता आणि धावसंख्या नेऊन ठेवलेली आहे ती 20 वर आता मात्र समीकरण बदललेलं दरम्यान आपल्याला पाहायला मिळेल कार्यराम केणी सर 8 चेंडू आणि 17 धावा आताचं असं हे समीकरण दरम्यान मैदानामध्ये पाहायला मिळेल 8 चेंडूंमध्ये 17 धावा काढण्यासाठी कमीत कमी 2 ते 3 मोठे फटके येणं फार गरजेचं 37 धावांचं लक्ष आहे तिसऱ्या शतकाचा खेळ मार्गस्थ आहे आणि 3 शतकातील 4 चेंडूंचा खेळ पूर्ण झालेला आहे दिनेश लेफ्ट आर्म ओव्हरचा मारा करण्यासाठी सज्ज होतोय फलंदाज प्रदीप साठी इष्टरक्षक दिनेश धुमाल इष्टांची जवळ आहेत अतिशय चांगला कोलवट टप्प्याचा चेंडू होता इष्टाकावर रिझनवरून चेंडू उचलला उमेश मुकादम यांनी चेंडूची फेकी केली दोन्ही गाड्या एकाच रुळावर आहेत मात्र कुठेतरी ते जे क्रिकेट गचाल क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय प्रमोद तांगडी हे मात्र आपल्या पॉपिंग क्रीजमध्ये सुरक्षित पोहोचले आहेत 2 धावा पूर्ण केले आहेत 2 धावांनी संघाची धावसंख्या पुढे सरकते ती 22 वर प्रत्येक चेंडू गणिक समीकरण इक्वेशन बदलताना दरम्यान आपल्याला पाहायला मिळतो जो गेम प्लॅन निश्चितच ईगल स्पोर्ट्स खार्डी संघाच्या फलंदाजांनी केलेला होता त्या गेम प्लॅननुसार आता मात्र हा सामना पुढे पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळतो निश्चितच एका षटकामध्ये 14 ते 15 धावा किंवा 13 धावा करणं हे निश्चितच प्रमोद आणि प्रदीप यांच्यासाठी अवघड नसणार आहे आणि त्याच पद्धतीने वाटचाल करत असताना सामना दरम्यान आपल्याला पाहायला मिळाला वेलकम सुस्वागतम या क्रीडानगरीमध्ये शुभ आगमन झालेले भिवंडी तालुका न्यू 40+ संघटनेचे सन्माननीय सदस्य आणि चौथ्यावा मानकुली संघाचे खजिनदार शरदनारा कुंडले केनी यांचं मी सुकेची डाकी आणि निलेश पाटील यांच्या माध्यमातून सस्नेह मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय चेंडू हवेमध्ये दोन क्षेत्ररक्षक चेंडूच्या समोर आहेत चांगलं क्षेत्ररक्षण होते 2 धावा अतिशय वेगाने पूर्ण केलेले आहेत तिसऱ्या षटकाचा खेळ पूर्ण झालेली आहे आणि 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 24 धावा अतिशय चांगल्या स्थितीमध्ये आपण पाहतोय आता ईगल स्पोर्ट खाडी संघ येणाऱ्या उर्वरित 6 चेंडूमध्ये अजूनही विजयासाठी 13 धावांची गरज आहे यानंतर मित्रांनो आपण सामना पाहणार आहोत वीर तानाजी दापोडे आणि न्यू तुफान पिंपलास आता मात्र या सामन्यामध्ये काय घडलंय हे संपूर्ण विसरावं लागेल फलंदाजी आणि गोलंदाजी करणाऱ्या संघांना आता मात्र लक्ष ते द्यावं लागेल फक्त आणि फक्त एका षटकावर
या षटकातील सहा चेंडू कशा पद्धतीने दर्जेदार पद्धतीने हाताळले जातील याचा विचार मात्र गोलंदाजाला करावा लागेल आणि या सहा चेंडूंवर 13 धावा कशा पद्धतीने येतील याचा विचार मात्र दोन्ही फलंदाजांना इथे करावा लागेल. सहा चेंडू आणि 13 धावा अतिशय रंगतदार अवस्थेमध्ये हा सामना मित्रांनो आजच्या दिवसातील पहिला आपल्याला पाहायला मिळतो. इगल स्पोर्ट्स खार्डी वर्सेस गावदेवी पाय. निश्चितच मित्रांनो आपण पाहतोय सिद्धिविनायक क्रीडानगरी अंजूर इथून खासदार चषकाचा हा देखणा सोहळा. हिची देही हिची डोळा खासदार चषकाचा क्रिकेट सोहळा. एकंदरीत जर आपण क्रीडानगरीवर नजर टाकली तर उत्कृष्ट प्रेक्षक वर्गांसाठी स्टँड उभारलेले आहेत. भारतीय जनता पार्टी स्टँड, त्यानंतर स्वर्गीय रेणुका श्याम डाकी स्टँड, स्वर्गीय पुरुषोत्तम पाटील स्टँड, त्यानंतर भारताचे माजी पंतप्रधान स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी खेळाडू कक्ष, त्यानंतर भूमी एंटरप्राइजेस स्टँड सारा एंटरप्राइजेस स्टँड, त्यानंतर स्वर्गीय गोपीनाथजी मुंडेसाहेब खेळाडू कक्ष, त्यानंतर सिद्धिविनायक स्टँड आणि स्वर्गीय मोनिका भूषण स्टँड असे आकर्षित स्टँड आपण पाहतोय. प्रेक्षक वर्गासाठी अतिशय चांगला क्रीडानगरीला लुक देण्याचं काम स्वर गंगा मंडप डेकोरेटरच्या माध्यमातून केलं गेलेलं आहे. त्याचबरोबर व्ही आय पी डाईस मान्यवरांसाठी एक उत्कृष्ट असं व्यासपीठ, त्यानंतर समालोचक कक्षासाठी एक उत्कृष्ट समालोचक कक्ष. सहा चेंडू 13 धावा दरम्यान समान संध्या आहे शेलके सर. अगदी बरोबर निश्चितच. दरम्यान एक वेगळ्या शैलीने आता मात्र गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतील. एक नृत्याविष्कार पाहायला मिळेल सेट होत असताना. पाहूयात हा नृत्याविष्कार हरीश देवळीकर या गोलंदाजाचा. एक स्पॉन्टेनियस ओव्हरफ्लो असतो आणि तो करण्याचा प्रयत्न निश्चितच आगळी वेगळ्या पद्धतीने माणूस सेटल होण्याचा प्रयत्न करत असतो. इथे मात्र ह्या गोलंदाजीची सेटल होण्याची एक वेगळी शैली आपल्याला दरम्यान पाहायला मिळेल. वेलकम निलेशजी पाटील यांचे बंधू कुमार पाटील यांचं देखील या क्रीडानगरीमध्ये शुभ आगमन होते. हरीश देवलेकर यांचा खोदून काढलेला चेंडू पाहूया. डीप लॉंग ऑफ शत्ररक्षक चुकतोय. चेंडू सीमापार जातोय. 4 धावांसाठी नशिबाचा चौकार. योगेश संघाचे संघनायक होते आणि कुठेतरी एक मोठी चुकी आपल्याला पाहायला मिळाली. उमेश मुकदम नाराज आहेत. निश्चितच जिथे एक धाव होती तिथे 4 धावा आलेले आहेत आणि इथून मात्र आता सामन्याची चुरस राहिलेली आहे ती. 5 चेंडू 9 धावा. पहिल्या चेंडूवर आपले इरादे स्पष्ट केले आहेत बुम बुम प्रमोद तांगडी यांनी. निश्चितच इगल स्पोर्ट्स खार्डी संघ या हंगामामध्ये सुरुवातीचे काही सामने निश्चितपणाने आपल्या त्यांना सूर तिथे मात्र सापडलेला नव्हता. आता मात्र फलंदाज प्रमोद तांगडी याची फलंदाजी तितकी चांगली होत नसली तरी गोलंदाजीच्या माध्यमातून संघाला चांगलं योगदान दरम्यान देत असताना निश्चितच प्रमोद तांगडी याला आपण पाहिलेलं आहे. आत्ताचा सामना 5 चेंडू आणि 9 धावा अशा पद्धतीचं इक्वेशन आपल्या डोळ्यासमोर आहे. पहिल्याच चेंडूवर एक मोठा फटका दरम्यान आला आणि एक चौकार निश्चितपणाने या चौकारानिशी धावसंख्या मात्र जाऊन पोचली ती 28 धावांवर. 5 चेंडू आणि 9 धावा असं हे समीकरण. मैदानामध्ये दोन फलंदाज सलामीचे फलंदाज आघाडीचे फलंदाज अजूनही तळ ठोकून उभे आहेत. विजय आणि निश्चितच गावदेवी पाये संघ यांच्यामध्ये हिमालयासारखा उभा असेल प्रमोद. निश्चितच दोन्ही खेळाडूंनी मात्र चांगली पार्टनरशिप पहिल्या विकेटसाठी केलेली आहे. 28 धावा हरीश. ते मात्र बिग वेव होतो का फटका फसलाय पाहूया. शत्ररक्षक चेंडूच्या खाली आणि डीप मिड विकेटवर अप्रतिम झेल पहिल्या गडी फेल होतोय. इगल स्पोर्ट्स खार्डी संघाचा बुम बुम प्रमोद तांगडी. 4 चेंडू 9 धावा. काय मोकेच्या शनी झेल पकडले शेलके सर. निश्चितच बॅकफुटवर जाऊन मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न दरम्यान प्रमोद तांगडी यांनी केलेला होता. निश्चितच एक्सपेक्टेड एलिव्हेशन दरम्यान मिळालं नाही आणि एक सुंदर अशा पद्धतीचा झेल दरम्यान टिपला गेला स्वर्गवासी रेणुका श्याम डाकी स्टँडच्या समोर अगदी सीमारेषेत लगत. शेवटच्या क्षणापर्यंत चेंडूवर चांगल्या पद्धतीने नजर राखली गेली क्षेत्ररक्षकांनी आणि ॲट द व्हेरी एंड वेल जस्ट यांनी कोली वेल टेकन बाय द फिल्डर. गडी मात्र प्रमोदच्या रूपाने पहिला बाद होईल इगल स्पोर्ट्स खार्डी संघाचा. बदललेल्या समीकरण दरम्यान आपल्याला पाहायला मिळेल 4 चेंडू आणि 9 धावा. निश्चितच जो संघ या सामन्यातून विजयी होईल तो सायंकाळी 6:30 वाजता मार्कंडे कारिवली या संघाबरोबर दुसरे फेरीची लढत खेळण्यासाठी या क्रीडानगरीमध्ये येणार आहे. इगल स्पोर्ट खार्डी आणि गावदेवी पाये या सामन्यातून जो संघ विजय होईल त्या संघाला सायंकाळी 6:30 वाजता आपली रिपोर्टिंग करायची आहे.
मार्कंडे कारिवली बरोबर दुसरे फेरीतील पहिला सामना खेळणार आहे आजच्या दिवसातला. चार चेंडू नऊ धावा. हरीश शॉर्ट रन अपनी मार्गस्थ होतील फलंदाज सीनियर प्रदीप याच्यासाठी. अतिशय चांगली लड़त पहिल्या सामन्याच्या माध्यमातून पाहायला मिळते. मित्रांनो भिवंडी तालुका न्यू 40+ संघटनेशी संलग्न असलेले संघ आहेत सुकेशजी डाकी आणि निलेश पाटील. मी दोन्ही मान्यवरांचा आभार व्यक्त करेन की त्यांनी आपल्या संघटनेच्या 40+ सामन्यांना इथं खेळण्याची संधी दिली. हरीश ते मात्र शॉर्ट चेंडू होता हवा तसा समाचार घेता आला नाहीये. शत्रक्षकाकडून थोडीशी चुकी पाहायला मिळते. अतिशय वेगाने दोन धावा कंप्लीट केलेले आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट. निश्चितच अतिशय चांगल्या पद्धतीने खेळपट्टीवर पळताना आपण पाहतोय दोन्ही प्रदीप प्रदीप ज्युनियर आणि प्रदीप सिनियर. बात होण्यापूर्वी प्रमोद यांनी मात्र आपल्या फलंदाजीतून संघासाठी नऊ धावांचं योगदान दिलं. धावसंख्या पोहोचते ती 30 तीन चेंडू आणि 7 धावा असं समीकरण कार्यक्रम सर आपल्याला दरम्यान पाहायला मिळतो. निश्चितच संघर्ष फार मोठा असेल यानंतर. तीन चेंडू आणि 7 धावा फार मोठा प्लॅटफॉर्म दरम्यान नवीन 40+ संघानेतील या संघाने इथे मिळालेला आहे आणि हा सामना निश्चितच दोन्ही संघ आपल्या नावे करण्याचा आटोकाट दरम्यान प्रयत्न करतील. निश्चितच कालच आपण बघितलं जोशी फाउंडेशन आयोजित युवा सेना चषकामध्ये इगल स्पोर्ट खाडी हा संघ रनर संघ ठरला होता. एकविरा पिंपलनेर संघाने या संघाला पराभूत केलं होतं. छत्रपती शिवाजी क्रीडानगरी भादवाड इथे ही स्पर्धा सुरू होती. भिवंडी तालुका न्यू 40+ मान्यता प्राप्त अशी स्पर्धा. हरीश पुढील चेंडू प्रदीप यांच्यासाठी मोठा फटका. चेंडू जाईल मैदानाच्या बाहेर कव करोडच्या वरून. A1 ब्रँडेड खासदार षटकार. ज्याच्या नावाचा जय जयकार ते नऊ गज कपिल पाटील खासदार. ज्याच्या नावाचा जय जयकार ते नऊ गज कपिल पाटील खासदार. एकदा नाही रे दोनदा दादा निवडून येतील कितींदा. एकदा नाही रे दोनदा दादा निवडून येतील कितींदा. धन्यवाद. मोक्याच्या शनी शेलकेसर षटकार आलेले आणि सामन्याचं समीकरण फक्त राहिले ते दोन चेंडू एक धाव. दरम्यान जोशी 11 आयोजित युवासेना चषक 20-20 ची कराम केली सर आपण आठवण करून दिली. या युवासेना चषकामध्ये हाच तो फलंदाज होता की जे उत्कृष्ट फलंदाज म्हणून ज्याची वर्णी लागली. फार सुंदर अशा पद्धतीची फलंदाजी केली गेलेली होती. आता मात्र 37 धावांचा पाठला करत असताना व्यक्तिगत 27 धावांवर खेळत असताना आपल्याला प्रदीप मात्र पाहायला मिळतो. निश्चितच स्कोर लेवल झालेले. भिवंडी तालुका नवीन 40+ संघटनेच्या नियमानुसार ड्रेसिंग आणि चेसिंग कंपल्सरी आहे. दोन चेंडू एक धाव. युवा सेना चषकातील मॅन ऑफ द सिरीज चा खेळाडू आहे शेलके सर. निश्चितच अतिशय चांगल्या लयमध्ये जेव्हा जेव्हा प्रमोद तांगडे आणि प्रदीप तांगडी हे चाललेले आहेत तेव्हा तेव्हा मात्र इगल्सफोर्ड खाडी संघ पुढे चाललेले आहे. धर्मेंद्र तांगडी साहेब देखील खुश आहेत. आपल्या भिवंडी समालोचक परिवाराचे सदस्य आहेत. एक आदर्श व्यक्तिमत्व. क्रिकेटच्या चारही क्षेत्रामध्ये त्यांचं अप्रतिम काम राहिले. निश्चितच न्यू तुफान पिंपलास आणि वीर तानाजी दापोळे इनफील्डच्या वरून फटका केलेत विजयी चौकार. आणि इथून मात्र या स्पर्धेतून बाद झालेले गावदेवी पाय संघ. हडलाक उमेश मुकादम विवेक सुभाष हरेश हडलाक तर बेस्ट ऑफ लक धर्मेंद्र तांगडी आणि ऑल टीम ईगल स्पॉट खाडी. अभिनंदन न्यू तुफान पिंपलास संघाच्या संघनायकांनी त्वरित ग्राउंडचा ताबा घ्यायचा आहे. नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले. मित्रांनो